नमस्कार, मी राजेंद्र बोंद्रे, सातारा न्यूज। आज आपण आहोत फलटण विधानसभा मतदारसंघातील एक जागरूक सुशिक्षित नागरिक मतदार असणारं गाव जिंती। मागील 4-5 पिढ्यापासून फलटणच्या राजकारणात सक्रिय असणारं हे गाव आजही तेवढीच परिस्थिती या गावामध्ये आपल्याला दिसायला दिसते। आणि विशेषतः या गावातील महिला अतिशय जागरूक महिला आहेत, शेतीशी निगडीत असणाऱ्या महिला, पण सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ विचारांच्या असणाऱ्या ह्या महिला आहेत। आता आपण जाणून घेऊया या विधानसभेच्या अनुषंगाने या गावामध्ये त्यांचं कोणतं कार्य, कसं काय चालू आहे आणि त्यांची अपेक्षा नवीन आमदाराबाबत काय आहे ते आपण पाहूया। ताई नमस्कार। नमस्कार। सातारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। फलटण विधानसभा मतदारसंघाच्या ह्या निवडणूक लागलेली आहे सर, तर आपण ह्या निवडणुकीच्या संदर्भात काय सांगू शकाल? या निवडणुकीच्या संदर्भात असं आहे, निंबाळकर विरुद्ध निंबाळकर एकतर हे चाललेलं आहे, पण जे काय आमचे निंबाळकर आहे, आमचे महायुतीतून जे उभं राहिलेले आहेत सचिन पाटील कांबळे, ते आमच्या रणजितदादा खासदार यांचा पाठबळ मोठा असल्यामुळं आणि रणजितदादांनी भरपूर कामं केलेली आहेत। जसं आपलं भाजप सरकारचं किंवा महायुतीची जी लाडली बहीण योजना चालू आहे, 5 सिलेंडर गॅस मोफत मिळतात, बांधकाम कामगार योजना आहेत, असे बरेचसे जवळजवळ 51 काहीतरी आहेत आपल्या योजना। लाडली बहीण योजना आहे, बांधकाम कामगारांची योजना आहे, अशा बऱ्याचशा योजना आपल्याला भाजप सरकार महायुतीतून चालू झालेल्या आहेत। माऊल्यांनो, लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले का तुम्हाला? किती मिळाले? 3.5 महिन्याचे 7,500। मग दिवाळी जोरात झाली? जोरात झाली। मग आता विचार काय सांगा बरं? नाही, हा विचार आम्हाला की आमचं फलटण पण चांगलं विकसित झालं पाहिजे, तर आम्ही जास्त करून प्रयत्न करू त्यांना मत मिळवून देण्याचा, विजयी करण्याचा। अजितदादा, रणजित दादा, बर। आता हे सगळं असा कार्यभाग आहे आणि यातून तुम्हाला काय वाटतं की ही जी निवडणूक आहे ती निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर का वैयक्तिक काही मदत केलेली या मुद्द्यावर विजयी होईलचा उमेदवार? विकासाच्या कामावरच होणार ना साहेब। शेवटी कसं आहे, आमच्या खासदारांनी जिंती गावात बऱ्याच वर्ष झालं, दीपक चव्हाणांना पण आपण संधी देऊन बघितली होती आमच्या गावकऱ्यांनी, तसंच ग्रामपंचायतसुद्धा त्यांच्या ताब्यात होती राजगटाच्या, पण आमच्या गावाचा विकासच काय झाला नाही। खासदार आमचे रणजितदादा झाल्यानंतर ना 2.5 वर्षात बऱ्याच त्यांना जमेल इतका विकास केला आहे त्यांनी जिंतीचा, आणि यापुढेही करत राहतील। म्हणून तर आम्ही ह्यावेळेस सचिन पाटील कांबळेदादा यांना विजय करण्याचं ठरवलं। सगळ्या महिला एकजुटीने जिंतीच्या येऊन आत्ता आम्ही सकाळपासून प्रचार करून आता आम्ही अजितदादा पवार यांच्या सभेला साखरवाडी इथे निघालो। अरे वा, सभा आहे आज? हा, अजितदादा येणार आहे। तर आता अजितदादांच्याकडून तुम्हाला तालुक्याच्या संदर्भात काय अपेक्षा? राहिलेला विकास करायची अपेक्षा आहे आणि महिलांची सुरक्षा। महिलांची सुरक्षितता, पण फलटण तालुक्यामध्ये जर जसं असं आपण पाहिलं तर जागरूक नागरिक आहेत, जागरूक सर्व काही व्यवस्थित आहेत, पुरुष वर्गही उत्तम आहे, तर महिला सुरक्षित आहेत का असुरक्षित आहेत? सुरक्षित आहेत, पण कधी कधी जेव्हा महिलांना असुरक्षित वाटतं, जे काय ऑनलाईन नंबर असतात त्यांना माहीत नसतं, आपण TV दाखवतो पण ह्या महिला राहण्यात काम करणाऱ्या आहेत, त्या TV बघतात नाही बघतात, ह्याचं जे घरोघरी जाऊन पोहोचवण्याचं काम आमच्या आत्ता रणजितदादा तर करतातच। प्रत्येक योजना असू दे, त्यांचा सुरक्षितेचा विषय असू दे, आमच्या वहिनी साहेबांच्या पाठबळामुळं आम्हाला हे सांगतायत। महिला सुरक्षित आहेत का फलटण तालुक्यात? आहेत। काय वाटतं ताई तुम्हाला, आहेत ना? काही त्रास आहे का महिलांना? नाही। आता मी एक घोषणा देईन, रणजितदादांचा विजय असो, सचिन दादांचा विजय असो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुतारी। काय होतंय, तुतारी का पडायची? मग आता ह्या मगाशी ह्या ताई म्हटले आपल्याला की बाबा असं असं विकास झाला, एखादं लक्षणीय विकासाचं काम सांगता का तुमच्या गावातलं जिंतीचं, असं काय अपेक्षित होतं ते झालं? नाही, काहीच नाही झालं। मग आता तुम्हाला काय विकास हवाय? कसा कसा विकास हवाय ताई तुम्हाला? आम्हाला
आमचा रस्ता पाहिजे, माणसांना शौचालय पाहिजे, पाणी पाहिजे. काय म्हणताय मावशी? मावशी पुढे या, पुढे या, पुढे. मागून बोलून नाही चालत. पाणीच येत नाही प्यायला. पाणी येत नाही. रस्ते पाहिजे. खंडा सुद्धा येत नाही. किती दिवसापासून हा प्रश्न आहे? वर्ष का म्हणून 20 वर्ष सांगा. किती वर्ष? 20 वर्ष झालं. तुम्हाला असं वाटतं गटर योजना व्हावी, पिण्याचं पाणी व्हावं, हेच आम्हाला वाटतं. राजगटाने कुठलंच काम केलं? कुठलंच भरपूर तर फंड आणतात. आता 15 वर्ष ते आमदार आहेत. नाही म्हणजे आमच्या जिंती गावात तर अजून काही तसं नाही झालं. जसं आहे तसंच. कारण का नाही झालं असं वाटतं? कारण काय वाटतं? निवडून दिलं मतदारी म्हणजे निवडून दिलं त्यांना, तरी आमची कामं नाही केली. जे निवडून दिलं तीच माणसं आम्हाला फसवते की करू करू आणि केलं नाही. मग आता तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असावा? आमदार असावा की आमची कामं बी व्हावी, त्यांनी बी निवडून यावं आणि घड्याळ्याने निवडून यावं. तुम्हाला घड्याळ्याचा आमदार हवं? कोण आहे आमदारकीसाठी घड्याळ्याकडून? सचिन कांबळे पाटील. हा दोन आहे सचिन कांबळे पाटील. मग आता तुमच्या एवढ्या अपेक्षा आहेत तर तुम्हाला असं वाटतं का होत की ते जर आमदार झाले तर तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील? कारण त्यांच्या हातामध्ये सत्ता नसताना त्यांनी आज बहिणींसाठी खूप काही केलंय. गॅस सिलेंडर मोफत केले, परत मुलींसाठी सायकली मोफत दिल्यात त्यांनी. लांब लांबच्या मुली येतात त्याच्या. परत एसटीचे हाफ तिकीट त्यांनी केलेले आहे. अशा बऱ्याच योजना केल्यात त्यामुळे त्यांच्याच हातात जर सत्ता आली तर ते करणार 100%. याच्या अगोदर किती वेळा आले होते सचिन कांबळे पाटील गावात? आले होते 2 वेळा. आले म्हणजे कोणत्या कार्यक्रमाच्या का कोणत्या अनुषंगाने ते इथे आले होते? शर्मिला ताई आपले जे उमेदवार आहेत घड्याळ्याचे, आपले जे उमेदवार आहेत घड्याळ्याचे, काय नाव सांगितलं त्यांचं तुम्ही? सचिन पाटील. या ताई म्हणल्या 2-3 वेळा इथे आले होते. आता कोणत्या उद्देशाने म्हणजे काय कार्यक्रम होता, कोणती योजना काय घेऊन आले? महिलांचे काय आहेत म्हणजे अडचणी, अडचणी काय आहेत कुठल्याच आमदार येऊन त्यांनी विचारलं नाही आजपर्यंत. पण आमच्या सचिन दादांनी, माननीय खासदार साहेबांनी आणि आपल्या माननीय वहिनी साहेबांनी इथं येऊन 4-5 वेळा महिलांना भेट देऊन त्यांचे अडचणी सोडवल्या, सोडवण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढेही सोडवत राहतील असा आम्हाला शब्द दिला आणि त्यांच्या शब्दावर आम्ही विश्वास आहे. काही विकासाच्या बाबतीत माहितीकडून तुमच्या गावाला काय अपेक्षा आहे? भरपूर अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करतील. आता ज्या काही अपेक्षा आहेत ते त्यांना आम्ही सांगितलेत आणि ते पूर्ण करणार हा विश्वास आहे. थोडस आपण आता थोडस अजून आधी बोलताय काय सांगायचं तुम्हाला? असू दे, तुम्हाला अजून काय बोलायचं आहे का? आपली आमदारकीची इलेक्शन आहे, अजून काय बोलायचं तुम्हाला? आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.